इकडे मुंबई गोवा महामार्गावर मनसैनिकांकडून आता तोडफोड करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर मनसैनिक आक्रमक झालेत. मनसैनिकांनी पाली इथे मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. त्यानंतर जेसीबीची देखील तोडफोड करण्यात आली. गेल्या 24 तासांमध्ये अशा 3 घटना समोर आल्या, त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून एनएचएआयच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त लावले. तर मनसेच्या आंदोलनासंदर्भात मंत्री दीपक केसरकर काय म्हणतात ते जाणून घेऊया. आपले जे या खात्याचे मंत्री आहेत रवींद्र चव्हाणजी, यांनी अगोदरच जाहीर केलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी इक्विपमेंट सुद्धा आणलेले आहेत. उत्तर प्रदेशमधून जवळजवळ 10 यंत्र ही त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहेत आणि किमान 1 लेन तरी कोकणचा जो हायवे आहे त्याची 1 लेन तरी पूर्ण आपण करणार हे त्यांनी अगोदरच जाहीर केलेलं होतं. कदाचित राजसाहेबांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही माहिती व्यवस्थित पुरवलेली नसावी आणि त्याच्यामुळे हा प्रकार घडलेला असावा असं मला वाटतं. झिरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.